नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये राज्यातील जी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचं नियोजन शासनामार्फत देण्यात आलेलं होतं, त्याची घोषणासुद्धा देण्यात आलेली होती. मात्र अद्यापसुद्धा ही परीक्षा घेण्यासाठीचं एजन्सीचं मात्र निश्चितीकरण झालेलं नाही आहे, त्यामुळे मात्र ही परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बरेचसे उमेदवार यासाठी तयारी करीत आहेत, त्यांनी आपली तयारी चालू ठेवायची आहे. महा आय टी मार्फत डिसेंबर 2017 ही पहिली परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तरी ही परीक्षा घ्यावी असा जी आर आहे शासनाचा आणि ते धोरणसुद्धा आहे. मात्र मागच्या वेळेस 4 वर्षामध्ये, तब्बल 4 वर्ष झाले, एकदाही ही परीक्षा झालेली नाही. अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्यासंदर्भात 7 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयातील तरतुदीनुसार फेब्रुवारी 2022 परीक्षेचं आयोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यामुळे आता परीक्षा परिषदेमार्फत होणार नसल्याचं स्पष्ट झालेलं असून TCS IBPS MKCL या कंपन्यापैकी कोणत्याही एका कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार असल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे. तर यामुळे जे विद्यार्थी मित्र अभ्यास करत आहेत त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा, जेणेकरून अचानक पुढे जेव्हा फॉर्म्स वगैरे डिस्ट्रीब्यूट केले जातील आणि मग माहिती भरून घेतली जाईल त्यावेळेस तुम्हाला जास्तीच्या अभ्यासाचा ताणतणाव येणार नाही, त्याचबरोबर सिलेक्शनचे चान्सेस सुद्धा जास्त राहतील. यामुळे बाकीच्या बाबीकडे दुर्लक्ष करून अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा अभ्यास आपला जो आहे तो व्यवस्थित चालू ठेवावा ही नम्र विनंती. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.